नमस्कार, मी अश्विनी, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. तर पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याणमधील सरस्वती म्युझिकल क्लास तर्फे इंद्रधनू फेस्टिवल ऑफ म्युझिक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी 3 जूनला संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत भिवंडी येथील मीनाताई ठाकरे हॉलमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. नमस्कार, माझं नाव रुशाली रुईकर. मी सरस्वती प्रतिष्ठानतर्फे सर्व भिवंडीकरांना आवाहन करते की 3 जून शनिवारी भिवंडीमध्ये आम्ही कार्यक्रम आयोजित केले आहे. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी विनामूल्य आहे, तर सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद द्यावा. आमचे या महिन्यामध्ये आणखी 4 ठिकाणी कार्यक्रम झाले. आम्ही शहापूरला कार्यक्रम केला, बदलापूरला कार्यक्रम केला, शिर्डीच्या संस्थानामध्येही कार्यक्रम झाला. तर त्याचप्रकारे सर्व कलाकारांना आपण सर्वांनी प्रोत्साहन द्यावे. 3 तारखेला भिवंडीमध्ये आपल्याकडे सतारवादन आहे, व्हायलिन आहे, गाण्याचा प्रोग्राम आहे. आम्ही शास्त्रीय आणि उपशास्त्रीय दोन्ही प्रकारचे प्रोग्राम यामध्ये घेतलेले आहेत. तर या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा. 3 जून रोजी हा कार्यक्रम मातोश्री सभागृह भिवंडी येथे होणार आहे. संध्याकाळी 4 ते 8 या वेळामध्ये हा प्रोग्राम आम्ही सादर करत आहोत. तर आपण सर्वांनी या प्रोग्रामला यावे ही म्हणून. नमस्कार, माझं नाव प्रणव शेंबेकर. सरस्वती संगीत प्रतिष्ठानतर्फे मे महिन्यात 3 कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. त्यातला शेवटचा कार्यक्रम भिवंडी येथे 3 जूनला संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत मातोश्री मीनाताई ठाकरे या सभागृहात होत आहे. तर मी भिवंडीकरांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या सांगीतिक कार्यक्रमाला यावं, ज्यात मी सतारवादन करणार आहे. अजूनही नवोदित कलाकार आहेत, त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि हा कार्यक्रम विनामूल्य आहे. धन्यवाद. नमस्कार, पंडित मारुती पाटील यांच्या सरस्वती संगीत प्रतिष्ठानतर्फे इंद्रधनू फेस्टिवल ऑफ म्युझिक. नमस्कार, पंडित मारुती पाटील यांच्या सरस्वती संगीत प्रतिष्ठान कल्याणतर्फे गुणवत्ता असणाऱ्या नवीन नवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, संगीत प्रेमींपर्यंत त्यांची ओळख पोहोचावी याकरता आणि हक्काचं व्यासपीठ मिळावं याकरता मे जून 2017 मधील 4 कार्यक्रमांतर्गत 3 जून रोजी भिवंडी येथील शनिवार संध्याकाळी 4:30 ते 8 या दरम्यान इंद्रधनू फेस्टिवल ऑफ म्युझिक हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी मेधा बापट या कार्यक्रमांतर्गत शास्त्रीय संगीत सादर करणार आहे. समस्त भिवंडीकरांना मी, संगीत प्रेमींना मी आवाहन करते की त्यांनी उदंड प्रतिसाद द्यावा या कार्यक्रमाला. आणि हा कार्यक्रम विनामूल्य आहे, त्यामुळे भरपूर प्रतिसाद अपेक्षित आहे. पंडित मारुती पाटील यांच्या सरस्वती संगीत प्रतिष्ठानतर्फे संगीत विषयक नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याकरिता विविध ठिकाणी 4 सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यातला पहिला प्रोग्राम शहापूर येथे झाला, दुसरा शिर्डी येथे झाला, तिसरा बदलापूर येथे संपन्न झाला आणि आता 4th प्रोग्रामसाठी आम्ही 3 जूनला भिवंडीमध्ये मीनाताई ठाकरे सभागृहात 4 ते 8 या वेळेत येणार आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये मी सतारवादन सादर करत आहे माझ्या शिष्यांसोबत. तर माझी सर्व भिवंडीकरांना विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व नवोदित कलाकारांना प्रोत्साहन द्यावे आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. तसेच हा कार्यक्रम सगळ्यांसाठी विनामूल्य आहे. धन्यवाद. नमस्कार, मी आदिती पाटील सरस्वती संगीत प्रतिष्ठानतर्फे सर्व रसिकांना नम्र विनंती करते. 3 जून रोजी मीनाताई ठाकरे हॉलवरती आपला सायंकाळी 4 ते 8 कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व रसिकांना याचा आनंद घ्यावा ही विनंती. धन्यवाद. मी मेधा बापट, पंडित मारुती पाटील यांच्या सरस्वती संगीत प्रतिष्ठान कल्याणतर्फे गुणवत्ता कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांची ओळख संगीतप्रेमींपर्यंत पोहोचावी याकरता 4 कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यापैकी 3 जून 2017 शनिवार रोजी भिवंडी येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या या नाट्यगृहात संध्याकाळी 4:30 ते 8 इथे सांगीतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी समस्त भिवंडीकरांना आणि संगीतप्रेमींना आवाहन करते की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे, त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढ्या सगळ्यांनी या कार्यक्रमाला नक्की या. नमस्कार, मी अविनाश पाटील
सरस्वती संगीत प्रतिष्ठानतर्फे सर्व समस्त भिवंडीकरांना, संगीत रसिकांना हे आवाहन करतो की ह्या कार्यक्रमाला जो 3 जून रोजी आम्ही मीनाताई ठाकरे हॉल येथे आयोजित केलेला आहे, संध्याकाळी 4:30 ते 8 या वेळेत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ह्या कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश आमचा हाच आहे की नवनवीन कलाकारांना व्यासपीठ मिळावं आणि त्यांची ओळख सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी. तर सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि जास्तीत जास्त उपस्थिती ह्या कार्यक्रमाला लाभावी अशी मी सगळ्यांना नम्र विनंती. ह्या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420 9388420420. नमस्कार.